नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश उपनवर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती, तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की पोलीस भरती 2024 आता सुरू झालेली आहे आणि पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे. आपण नंतर अचूक जिल्हा कसा निवडायचा, बाकीच्या गोष्टी मी लेक्चर घेणार आहोत. आज आपण अतिशय महत्त्वाचे जे समांतर आरक्षणाची आपली लेक्चरची सिरीज चालू आहे, जसे प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, पोलीस पाल्ले, ह्यांचे लेक्चर आपण क्रमाने पाहतोय. तर आज स्पेशली पोलीस पाल्ल्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पोलीस पाल्य ह्याची भरती कशा स्वरूपाची असती, काय असती, त्यांचं मेरिट कसं लागलं होतं, या गोष्टीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीने एक समांतर आरक्षणाचा मोफत मार्गदर्शन मेळावे आयोजित केलेले आहेत, त्यात आपण पोलीस पाल्ल्यांना सुद्धा बोलवलेलं आहे. प्रत्येकाला एक एक ह्याच्यात बोलवलेलं आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे माजी सैनिकाला कोणत्या तारखेला बोलवलेलं आहे, खेळाडूंना कोणत्या तारखेला बोलवलेलं आहे, पोलीस पाल्यांना कोणत्या तारखेला बोलवलं आहे, अंशकालीन पदवीधर किंवा अनाथांना कोणत्या तारखेला बोलवलं आहे, ह्याचं प्रत्येकाचं एक शेड्यूल बनवलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला पुढे लेक्चरमध्ये पाहायचंय. पण सगळ्यात महत्त्वाचं पोलीस पाल्य आणि बँड पोलीसचं सुद्धा आपण एक सेमिनार, फ्री सेमिनार ठेवलेलं आहे. जिल्हा कसा निवडायचा काय ते मी इथं तुम्हाला पाहायला भेटेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आजचं लेक्चर आहे की पोलीस पाल्ल्यावरती. आता पोलीस पाल्याची थोडीशी बेसिक माहिती सांगतो आणि मग मेरिट कसं लागलं होतं, आपण जिल्हा कसा निवडायचा याच्यावरती आपण चर्चा करणार. सगळ्यात पहिल्यांदा पोलीस पाल्याचं जे आरक्षण आहे ते कसं दिलं ते मी थोडक्यात सांगतो. की पूर्वी अंशकालीन पदवीधरां कर्मचाऱ्यांसाठी, म्हणजे अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी 10% पोलीस भरती आरक्षण होतं. पण नंतर काय केले, हे 10% आरक्षण हे 65% केलं, म्हणजे अंशकालीन कर्मचाऱ्यांना 65% आरक्षण दिलं आणि त्यांच्यातलं 5% आरक्षण पोलीस पाल्याला देण्यात आलं. बघा, हा एक सुरुवातीला माहीत नसेल काही जणांना की पोलीस पाल्याचं आरक्षण नक्की कसं देण्यात आलं. तर अंशकालीन पदवीधरचं जे 10% आरक्षण होतं त्यातलं 10% 5% काढून पोलीस पाल्यांसाठी दिलेलं गेलं. आता एक पोलीस पाल्यांसाठी 5% आरक्षण दिलं, पण त्यामध्ये पुन्हा 2 गट केलेले होतं. जे डायरेक्ट परीक्षा देऊन, पोलीस भरतीची परीक्षा देऊन निवड होण्यासाठी 3% आरक्षण दिलं, म्हणजे पोलीस दलात भरती होण्यासाठी 3% आरक्षण आहे. आणि 2% आरक्षण असं दिलं की ज्या पोलिसांचं अकाली, पोलीस कर्मचाऱ्यांचं अकाली निधन झालेलं आहे त्यांच्या पाल्यांसाठी अनुकंपावर नियुक्ती करण्यासाठी 2% आरक्षण दिलेलं आहे. ऑगस्ट 2014 पासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशा पद्धतीने आरक्षण द्यायचं, म्हणजे 2% आरक्षण अनुकंपासाठी, म्हणजे ज्यांचं पोलीस खात्यातलं वडील वारलेलं आहेत किंवा त्यांचं अकाली निधन झालं त्यांच्या पाल्यासाठी हे 2% आरक्षण आहे. आणि 3% आरक्षण डायरेक्ट पोलीस भरतीमध्ये. आता हे 3% आरक्षण जे पोलीस भरतीसाठी आहे त्याबद्दलचं आपण मेरिट कसं लागलं, काय लागलं ते सगळं पाहणार आहोत. आता जी 2024 ची भरती प्रक्रिया आहे, म्हणजे भरती प्रक्रिया 22-23 आहे पण प्रत्यक्ष सुरू 2024 त्यामध्ये पोलीस पाल्याच्या सगळ्यात जास्त जागा मुंबईला आहेत. 79 जागा टोटल, म्हणजे SC NT सगळ्या टोटल जर पाहिल्या जागा, फिजा अ, NTB, NTC, SBC, OBC, EWS, SCBC ह्या सगळ्यांच्या जर टोटल पाहिलं तर 79 जागा आहेत. लक्षात ठेवा, 79 जागा, म्हणजे मुंबईला पोलीस पाल्यांच्या 79 जागा आहेत त्या. आणि गेल्या वेळेचं जर मुंबईचं मेरिट बघितलं ना तर 106 मेरिट लागलं होतं. माहितीसाठी लक्षात घ्या, काही विद्यार्थी नवीन असतील तर बाकीच्यांना माहिती असेल बऱ्यापैकी, पण नीट समजून घ्या. मुंबईला जागा सगळ्यात हायेस्ट जागा आहेत मुंबईला पोलीस पाल्यांच्या. टोटल मुंबईला जागा 79 आहेत. दिसतंय का बघा, नाहीतर हा घेतो. मुंबईला 79 जागा आहेत, लक्षात ठेवा. मग सगळ्यात त्यात प्रवर्ग आले 79 जागेमध्ये आणि सगळ्यात जास्त जागा मुंबईला आहेत. पण गेल्या वेळेचं जर मुंबईचं मिनिट बघितलं तर खुल्या प्रवर्गाचं मिनिट 106 लागलं होतं. बघा, 150 पैकी खुला गटाचं मिनिट लागलं होतं 106 मुंबईचं. हे माहीत असावं, कारण आपण जिल्हा निवडताना फॉर्म भरताना पोलीस पाल्यांनी नीट लक्ष दिलं पाहिजे. काय काय असं जिल्ह्यात की तिथं पोलीस पाल्याचा उमेदवारच मिळाला नाही गेल्या भरतीला, त्यामुळे म्हणून जिल्हा निवड व्यवस्थित करा. EWSचं मिरिट तर 2 अंकी लागलं होतं. EWSचं मिरिट 99 फक्त लागलं होतं. EWSचं मिरिट फक्त 99 लागलं होतं मुंबईला. त्यामुळे ज्यांनी EWSमध्ये ज्यांना मुंबईला फॉर्म भरला होता त्यांचं आरामात सिलेक्शन झालं. त्यानंतर सगळ्यात हायेस्ट जागा आहे त्या ठाणे शहरला. आत्ता 2024 भरतीमध्ये सगळ्यात हायेस्ट जागा आहे त्या ठाणे शहर. त्यानंतर बघा, म्हणजे सगळ्यात हायेस्ट मुंबईला येते 79 जागा, पण त्यानंतर तुलनेने ठाणे शहरला जागा येत्या आणि ठाणे शहरला 19 जागा येत्या. सगळ्या प्रवर्ग त्याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्या प्रवर्गाच्या मिळून टोटल 19 जागा आहेत आपापल्या प्रवर्गानुसार. एक जनरल मी ठाणे शहरचं मिरिट सांगेल, ॲक्युरेट नाही, पण खुल्या प्रवर्गाचं मिरिट 123 पर्यंत गेलं होतं. ठाणे शहरचं गेल्या वर्षी मिरिट टप लागलं होतं आणि ठाणे ग्रामीणचं मिरिट कमी लागलं होतं, हे लक्षात राहू द्या नेहमी. तर ठाणे शहरचं 123 पर्यंत मिरिट गेलं होतं. खुल्या प्रवर्गाचं मिरिट किती गेलं होतं, 123 वर मिरिट गेलं होतं, लक्षात ठेवा. एकदम टप मिरिट होतं. NT 20 मिरिट 100 आलं होतं आणि SC मिरिट फक्त 83 लागलं होतं, हे विद्यार्थ्यांना माहीत असलं पाहिजे. त्यानंतर
ठाणे शहर नंतर त्यातली त्या जागा जास्त आहेत म्हणजे नागपूर शहरला. नागपूर शहरला सुद्धा 11 जागा आहेत त्या, बघायला लक्षात घ्या. नागपूर शहर 11 जागा आहेत नागपूर शहरला. आणि नागपूर शहरचं सुद्धा गेल्या वेळेचं मेरिट तुलनेने 2 अंकीमध्येच काय जायला लागलं होतं. खुल्या प्रवर्गाचं लागलं होतं 103, खुल्या प्रवर्गाचं 103 लागलं होतं. पण EWS असेल, OBC असेल यांचं मेरिट फक्त 101 लागलं होतं. त्यामुळे काही 150 पैकी 101 मेरिट म्हणजे काही जास्त मेरिट होतं. त्यामुळे नागपूर शहर सुद्धा मेरिट कमीच लागलं होतं तुलनेने. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. त्यानंतर मग पोलीस पाल्याच्या सगळ्यात कमी जागा कुठे आहे त्या फॉर्म भरताना हे गोष्टी विचारत घ्या. अमरावती शहर असेल किंवा वाशिम असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ही तर फक्त एकच जागा आहे. ह्या प्रत्येक जिल्ह्यातनी एक जागा आहे त्या. ही बी बाब लक्षात घ्या. त्यामुळे फॉर्म भरताना एक जागा असेल तरी सुद्धा फॉर्म भरलं तरी काही वेळेस मेरिटचा परिणाम होतो, कारण रिस्क कोण घेत नाही. आणि तुम्ही जर रिस्क घेतली तर त्याचा सुद्धा बेनिफिट होऊ शकतो, लक्षात ठेवा. पण हे जे जिल्हा येतं म्हणजे अमरावती शहर असेल, वाशिम असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक याला फक्त एकच जागा आहे, म्हणजे सगळे प्रवर्ग मिळून फक्त एक जागा आहे. आणि महाराष्ट्रात आता 2024 असं काय जिल्हा येतं की पोलीस भरतीची जाहिरातीत जागा आहे त्या, पण पोलीस पाल्याला जागा नाही. हे बी लक्षात ठेवा का विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना, म्हणजे पोलीस पाल्याला जागा नाहीत. पोलीस भरती जाहिरात आली म्हणजे यवतमाळ सारख्या ठिकाण, पुणे रेल्वे सारख्या ठिकाण आहे, पोलीस भरती जाहिरात आहे, पण पोलीस पाल्याला एक सुद्धा जागा नाही, शून्य जागा आहे त्या. सांगली घ्या, वर्धा घ्या, नाशिक ग्रामीण घ्या, अहमदनगर घ्या, सोलापूर शहर घ्या, मुंबई रेल्वे घ्या, पालघर घ्या, असं काही जिल्हा आहे की तिथं पोलीस भरतीला जागा येते पण पोलीस पाल्याला जागा नाहीत. आणि त्यामुळं जिल्हा निवड खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मी तर असे सांगेल की या पोलीस भरतीमध्ये गेल्या 15 वर्षात सर्वाधिक महत्त्व जिल्हा निवडलं आहे. कारण ज्या काही मोजक्या आता जागा आहे त्या, ती जर अचूक जिल्ह्यात तुमचा फॉर्म गेला तर 100% काही जिल्ह्याचं मेरिट 2 अंकीत लागेल आणि काही जिल्ह्यांचं मेरिट 3 अंकीत लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची निवड ही अतिशय काळजीपूर्वक करा, कारण खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या पोलीस पाल्याची जिल्हा निवड कशी करायची, काय निकष वापरायचं, कुठं मेरिट कमी लागलं, कुठं जास्त लागलं, ह्या संदर्भात आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे. बघा, ही पोलीस पाल्य दिसतंय तुम्हाला. पोलीस पाल्याला शनिवारी 16 मार्चला सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये बोलवलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं येणार आहेत, लक्षात ठेवा. त्यांना अचूक जिल्हा निवडून दिला जाणार आहे, त्यांची कागदपत्र तपासणी केली जाणार आहे, त्यांना नोट्स टेस्ट सिरीजच्या दिल्या जाणार त्या, आणि इतर बारकावर भरती प्रक्रियेतलं सगळं खुलेपणाने सांगितलं जाणार आहे, त्याची कुठलीही अडचण क्लिअर होईल. त्यानिमित्ताने मी तुम्हाला सांगतो की गुरुवारी 14 मार्चला रोज सकाळी म्हणजे 10 ते 5 यावेळेत माजी सैनिकांना बोलवलं, 15 मार्चला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त बोलवलेत, 16 मार्चला खेळाडू पोलीस पाल्ले बोलवलेत, रविवारी 17 मार्चला बँड पोलीसचे सगळे बोलवलेत, आणि सोमवारी 18 मार्चला होमगार्ड आणि अनाथ यांना बोलवलंय. पूर्ण हा कार्यक्रम सह्याद्री क्रीडा अकॅडमी जी आहे पत्ता दिलेला आहे इथं. आणि तुम्हाला जर काय अडचण आली तर 97-67-100-974 किंवा 97-67-100-476 कॉल करा. तुम्हाला डिटेलमध्ये म्हणजे तुमचं परगाववरून जर एखादा विद्यार्थी आला त्याची राहण्याची मोफत व्यवस्था आहे, त्याचा नाश्त्याची सुद्धा मोफत व्यवस्था आहे, अशा पद्धतीची सुविधा ह्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर ह्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही निश्चितपणे लाभ घ्या, ज्याला शक्य आहे त्यांनी, निश्चित तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे या कार्यक्रमातून, लक्षात घ्या. कारण पूर्ण जिल्हा मेरिट सगळं तुमच्या शंकाचं निरसन होणार आहे पोलीस पाल्याचं. ओके, ठीक आहे. तर आता पोलीस पाल्याबद्दलची अजून काय काय महत्त्वाचं आपण टप्पा पाहणार आहोत. पोलीस पाल्याचे आपण पाहिले सर्वाधिक जागा, पण एक तुम्हाला गोष्ट एक माहित आहे का, 2021 जी पोलीस भरती झाली 2023 पार पडली, 2021 गेल्या वेळची पोलीस भरती, त्यामध्ये महाराष्ट्रातलं असं काय जिल्हा येतं की पोलीस पाल्याचं उमेदवारच उपलब्ध झालं नाहीत, पोलीस पाल्याच्या जागा आहे अशा खाली राहिल्या. असं महाराष्ट्रात 5 जिल्हा येतं की त्या 5 जिल्ह्याच्या पोलीस पाल्याच्या उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा खाली ठेवावी लागली. एक विशेष बाब लक्षात राहू द्या, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही काही ठिकाणी मिळत एवढं टप लागलं पोलीस पाल्याचं आणि काही ठिकाणी जागाच उमेदवारच आला नाही. उदाहरणार्थ नांदेड सारखा जिल्हा आहे की नांदेडला SC एक जागा होती, उमेदवारच आला नाही. बघा, ही विशेष बाब आहे. बाकीच्या ठिकाणी SC किती स्पर्धा झाली. परभणीला OBC एक जागा होती, परभणी एक जागा होती, उमेदवार आला नाही पोलीस पाल्याचा. आयाशी परभणीची जागा सर्वसाधारण गटाला देण्यात आली पोलीस पाल्याची जागा, ही विशेष बाब आहे. वर्ध्यामध्ये सुद्धा OBC एक जागा होती, पण उमेदवार न आल्यामुळे आयाशी एक जागा सर्वसाधारण गटाला देण्यात आली. ही विशेष बाब नीट लक्षात घ्या. गडचिरोली सारख्या ठिकाणी फिजा अ आणि NTC यांच्या एक एक जागा खाली राहिल्या, आणि यवतमाळ सारख्या ठिकाणी ST आणि OBC एक एक जागा खाली राहिली. त्यामुळे 5 जिल्ह्यामध्ये त्या प्रवर्गाचे उमेदवार न मिळणं ही सुद्धा मुश्किल बाब आहे. म्हणून खरंच विशेष बाब आहे की तुम्ही जिल्हा निवड किती महत्वाची आहे की उगीच एका ठिकाणी सगळ्यांनी गर्दी करायची आणि बाकीचा जिल्हा तसाच ओस राहतोय,
या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. पोलीस भरतीत फॉर्म भरताना अचूक जिल्हा निवडा. म्हणूनच एक कार्यक्रम मेळावा आयोजित केलेला आहे की यापूर्वीचं मेरिट कसं राहिलं होतं गेले एक दोन वर्षाचं आणि आताचं मेरिट कसं राहील, मग जिल्हा निवडताना काय निकष वापरायचं, कुठल्या निकषाच्या आधारे जिल्हा निवडता, याबद्दलच्या टिप्स आणि चर्चा तुमच्यासंग केली जाणार आहे. निश्चितपणे तुम्हाला ह्या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे, लक्षात ठेवा. आता गेल्या वर्षीची जी पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्याचं मेरिट सर्वात जास्त कुठं लागलं होतं आणि सर्वात कमी कुठं लागलं त्याच्यावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. कारण तुम्हाला कळलं पाहिजे की 2021 जी गेल्या वर्षी पोलीस भरती झाली त्यामध्ये सर्वात जास्त मेरिट कुठं लागलं होतं ते आपण पाहूया. आता मी साधारणतः खुल्या गटातलं मेरिट सांगतो, म्हणजे खुल्या गटातल्या मेरिटच्या बाकी खाली SC ST NT सगळं मेरिट खाली होतं, सगळ्यात हायस्ट खुल्या गटात होतं. खुल्या गटातलं मेरिट कळलं की 2-4 मार्कांनी बाकीच्या प्रवर्गाचं मेरिट खाली असतं, एवढं लक्षात ठेवा. ओके, किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर मागास प्रवर्गाचं ज्याला ज्याला ज्या जिल्ह्याचं पाहिजे त्याला सांगता येईल. आता नीट समजून घ्या, सर्वात हायेस्ट पोलीस पाल्याचं मेरिट लागलं होतं, म्हणजे सगळ्यात हायेस्ट मेरिट पाहतोय बुलढाण्यासारख्या ठिकाणी. म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात जसं पोलीस भरतीचं मेरिट लागलं होतं ना, तसंच पोलीस पाल्यातसुद्धा सर्वात हायेस्ट लागलं होतं. बुलढाण्याला 138 वर मेरिट गेलं होतं, बघा लक्षात ठेवा. बुलढाणा पोलीस पाल्याचं मेरिट 138 लागलं होतं 150 पैकी. ज्यांनी कोणी फॉर्म भरला त्यांच्या लक्षात येईल काय प्रकार झाला ती, इतकं टप. अहमदनगरसारख्या ठिकाणी किंवा पुणे रेल्वेसारख्या ठिकाणी 129 पर्यंत मेरिट गेलं पोलीस पाल्याचं, पुणे ग्रामीणसारख्या ठिकाणी 127 पर्यंत मेरिट गेलं पोलीस पाल्याचं, म्हणजे टप मेरिट लागलं होतं. पण त्याचवेळेस खुल्या प्रवर्गातलं काही जिल्ह्यांचं मेरिट खूप कमी लागलं होतं. बघा मी खुल्या प्रवर्गातलं सांगतोय, नीट लक्षात घ्या. खुल्या प्रवर्गातलं पोलीस पाल्यांचं मेरिट जसं बुलढाणा 138 पर्यंत गेलं होतं वगैरे, पण काही जिल्ह्यांचं मेरिट खूप कमी लागलं होतं. उदाहरणार्थ वर्ध्यासारखा जिल्हा आहे, वर्ध्यासारख्या जिल्ह्यामध्ये खुल्या प्रवर्गातलं मेरिट फक्त 72 लागलं होतं. बघा नीट लक्षात घ्या, वर्धा खुल्याचं जर 72 लागलं असेल तर बाकीच्यांचं काय अवस्था असेल. खुल्या प्रवर्गाचं मेरिट 72 वर होतं. भंडाऱ्यासारख्या ठिकाणी 96 मेरिट येऊन थांबलं होतं खुल्या प्रवर्गाचं. रायगडसारख्या ठिकाणी 97 मेरिट येऊन थांबलं होतं खुल्या प्रवर्गाचं. बघा म्हणजे 2 अंकी मेरिट पोलीस पाल्याचं लागलं होतं हे सुद्धा महाराष्ट्राला माहित नाही. मीरा भाईंदरसारख्या ठिकाणी 98 मेरिट येऊन थांबलं होतं, यवतमाळसारख्या ठिकाणी 99 मेरिट येऊन थांबलं होतं. त्यामुळं खुल्या प्रवर्गाचं मेरिट सुद्धा 2 अंकी कितीतरी ठिकाणी लागलं होतं, लक्षात घ्या. म्हणजे वर्धा असं 72 मिनिट आलं होतं, भंडाऱ्यासारख्या ठिकाणी 96, रायगडसारख्या ठिकाणी 97, मीराबाईंदरसारख्या ठिकाणी 98, यवतमाळसारख्या ठिकाणी 99, इतकं कमी मिनिट खुल्या प्रवर्गाचं आलं होतं, लक्षात ठेवा. आणि इतर जर प्रवर्गात पाहिजे असेल तर एक उदाहरण देतो 2-3, तुम्ही म्हणाल की सर फक्त खुल्यात सांगताय. एक समजून घ्या की खुल्याच्या खाली इतर SC ST NT OBC EWS SB सगळी खाली असतात खुल्याच्या खाली, म्हणून मी ती खुल्यात सांगितलं. पण तुम्हाला जरी पाहिजे असेल तर इतर प्रवर्गाचे 2-3 उदाहरण देतो कमी मेरिट कसं लागलं होतं ते. पिंपरी चिंचवडला ज्यांनी फॉर्म भरला होता, पिंपरी चिंचवडला आत्ता 2021 पोलीस भरती 2023 मध्ये पार पडली, पिंपरी चिंचवडला OBC मेरिट फक्त 74 लागलं होतं पोलीस पाल्य. OBC पोलीस पाल्य फक्त 74 पोलीस झाले. OBC पोलीस पाल्य पिंपरी चिंचवड फक्त 74 मार्काला पोलीस झालेले आहेत. आणि मीरा भाईंदरला ज्या पोलीस पाल्याने फॉर्म भरला होता ते OBC पोलीस पाल्य फक्त 78 मार्काला, मीरा भाईंदरला फक्त 78 मार्काला पोलीस झालेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, आपण जिल्हा निवडताना या गोष्टीची पोलीस पाल्याने विशेष काळजी घेतली पाहिजे. आणि महत्त्वाचं एक कागदपत्राचं एक थोडक्यात बोलतो मी कागदपत्राच्या बाबतीत, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. बरं का, कागदपत्राच्या बाबतीत सर्व आवश्यक ती जी कागदपत्रं आहेत ती पोलीस पाल्या असेल नाही तर कुणी असेल त्याला कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल, नॉन क्रिमिनल हे जी जनरल सर्टिफिकेट लागतात. फक्त एक लक्षात ठेवा की सर्टिफिकेट काढताना अंतिम फॉर्म भरण्याची जी अंतिम तारीख आहे त्याच्या आतलं पाहिजे, म्हणजे 31 मार्च आता फॉर्म भरण्याची पोलीस भरतीची शेवटची तारीख आहे, त्याच्या आत सर्टिफिकेट काढा. नॉन क्रिमिनल काढायचं ना त्याच्या आत काढा, त्याच्या नंतर काढू नका. आणि पोलीस पाल्य सर्टिफिकेट एक लागतं ह्यासाठी, ते सुद्धा 31 मार्चच्या आत काढा. बऱ्याच व्यक्तीचं काय म्हणणं असतं, सर आम्हाला नॉन क्रिमिलियर आता अजून आमचं चालतंय किंवा आम्ही 1 एप्रिलला काढतो म्हणजे पुढे 1-2 वर्ष चालवा. अरे काय काय 4-5 वर्ष चालवायचे का, काय 10-5 भरते द्यायचे ते का? हीच माझ्या आयुष्यातली शेवटची भरते समजून लढायचं. आत्ता जर नॉन क्रिमिनल काढलं तर 100% चालतं. जर तुम्ही 1 एप्रिलला जर नॉन क्रिमिनल काढलं तर या भरतीला ते 1% सुद्धा चालणार नाही. 1 एप्रिलला काढलेलं नॉन क्रिमिनल पुढच्या भरतीला चालेल, पण या भरतीला त्याचा 0 उपयोग आहे, हे नीट डोक्यात ठेवा. त्यामुळे 1 एप्रिलचं सर्टिफिकेट कुणीही काढू नये. जे काय काढायचं ती 31 मार्चच्या आत काढा, लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की जे समांतर आरक्षणाचा आपण एक मेळावा आयोजित केलेला आहे ते एकदा पुन्हा एकदा नीट समजून घ्या, कारण ही गोष्ट तुम्हाला आवर्जून मला सांगायची. बँड पोलीस भरतीचा मेळावा आहे 17 मार्चला. महाराष्ट्रातले बँड पोलीसमधले सगळे तज्ज्ञ लोक येणार आहेत. ती पूर्ण बँडची टेस्ट कशी असते ही सुद्धा ह्या मेळाव्यात सांगितली जाणार आहे. त्याचबरोबर हे जे कार्यक्रम आहे ना,
माजी सैनिक प्रकल्प भूकंपग्रस्त खेळाडू पोलीस पाल्य बँड पोलीस होमगार्ड राहणार सगळ्यांचा एक एक दिवसाचा कार्यक्रम आहे. नीट स्क्रीनशॉट काढा किंवा नीट समजून घ्या आणि या कार्यक्रमाला शक्यतो उपस्थित राहा. तुमच्या लक्षात येईल काय फायदा होतो ह्या कार्यक्रमातून. ओके, बाकी आपली टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीज आहे 45 टेस्टची 100 रुपयाला, तर ही स्कॅन करून तुम्हाला एकदा जॉईन करून बघा कशी वाटते, तुमच्या लक्षात येईल टेस्ट सिरीजचा दर्जा काय आहे ती. ओके ठीक आहे, आता नंतर आपण पुढच्या टप्प्यामध्ये भूकंपग्रस्त असेल, खेळाडू असेल, इतर सर्वांवरती, अनाथांवरती सुद्धा मी बोलणार आहे, प्रत्येक समांतर आरक्षणावरती, महिला प्रवर्ग असेल, सर्वांवरती एक एक लेक्चर घेतलं जाणार आहे. ठीक आहे, तुर्तास आपण इथंच थांबूया. धन्यवाद.